तेव्हा लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. एकूण 13 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत आणि देशभरात 49 मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे 14 मतदारसंघांमध्ये उत्तर प्रदेश, दुसऱ्या क्रमांकाला येतोय महाराष्ट्रात. 13 मतदारसंघात निवडणुका पार पडत आहेत. बिग फाईट्स देशातल्या आपण बघतोय. राहुल गांधी विरुद्ध भाजपचे दिनेश प्रताप सिंग असा सामना बघायला मिळेल रायबरेली उत्तर प्रदेशमध्ये. याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. उद्या इथे देखील मतदान पार पडणार आहे. खरं तर सोनिया गांधींचा हा मतदारसंघ, अमेठी हा राहुल गांधींचा मतदारसंघ होता. मागच्या वेळी ते तिथून हरले होते आणि वायनाडमधून जिंकलेले होते. तर अमेठीमधून ज्यांनी हरवलं होतं राहुल गांधींना, त्या स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा भाजपनं संधी दिली आहे अमेठीमध्ये उमेदवारी देऊन. त्यांच्या विरोधात काँग्रेसनं खेळी करत के एल शर्मा काँग्रेसच्या वरिष्ठांचे अतिशय विश्वासू असे समजले जातात, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तिसरा महत्वाचा मतदारसंघ आहे तो बिहारमधला सारण, जिथं आरजेकडून रोहिणी आचार्य यांना मैदानात उतरवण्यात आलंय. तर भाजपकडून राजीव प्रताप रूडी हे मैदानात आहेत. तर लखनौमधून भाजपकडून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग विरुद्ध सपाकडून रविदास मेहरोत्रा यांना मैदानात उतरवण्यात आलंय. बिहार हाजीपूर मतदारसंघातून लोजपाकडून चिराग पासवान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर आरजेडीकडून शिवचंद्र राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जम्मू काश्मीरमधल्या एकमेव मतदारसंघात बारामुल्लामध्ये मतदान होत आहे. तिथे तिरंगी लढत बघायला मिळते. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीपल्स कॉन्फरन्सचे सजाद अली लोन आणि अपक्ष इंजिनियर रशीद यांच्यात ही तिरंगी लढत असेल.